आजे कने आपले बार्शी तालुक्यामध्ये वॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होतोय. आजच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित आदरणीय जनस संपूर्ण देशभर सर्व संप्रदायामध्ये मार्गदर्शन कीर्तन आणि प्रवचन सातत्याने होत असताना आम्ही सगळेजण मन लावून ऐकतो असे जयवंत बोधले महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. त्या तालुक्याचे माजी मंत्री माजी आमदार दिलीपराव सोपलसाहेब, सहकारी मित्र माननीय माजी नगराध्यक्ष सुहासभाऊ बारगोले, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदीप काळे साहेब, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के साहेब, कार्याध्यक्ष योगेंद्र बोरकर साहेब, त्याचबरोबर माननीय दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव उपस्थित, ज्यांच्या या संकल्पनेतून किंवा सातत्याने ज्यांनी व्हॉइस ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे कार्यालय या ठिकाणी तालुक्यामध्ये आणलं आणि सातत्यानं समाजसेवेमध्ये पत्रकारिता असेल, सामाजिक उपक्रम असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी सातत्यानं असं योगदान दिलं, प्रत्येक चळवळीमध्ये असे आमचे सहकारी मित्र अजितदा कुंकलोट, चेतन कात्रे, राज्य सरचिटणीस विजय चोरडिया साहेब, मंगेश खाटेक साहेब, दिगंबर महाले साहेब, अरुण कोंबरे साहेब, संजय पाडवळे साहेब, अमर चोंदे साहेब उपस्थित सर्व या व्हॉइस ऑफ इंडिया मीडियाच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असले नानासाहेब कसपडे, रमेश अण्णा पाटील, भारत पवार, पारस कांक्रिया, महेश बापना, बापू वाणी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि व्हॉइस ऑफ इंडियाला शुभेच्छा देण्याकरता आलेले बार्शीतील सर्व नागरिक, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व नागरिक बंधू भगिनी, आज या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या वतीनं मी सुरुवातीला व्हॉइस ऑफ मीडियाच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आता व्हिडिओ क्लिप काळेसाहेब पाहिली, निश्चितपणानं या ठिकाणी प्रत्येकाच्या भावना आहेत की आपण आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना मग समाजाचे विषय असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध संघटनेचे विषय असतील, त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना न्याय मिळावा. कारण आपण सर्वजणच सातत्यानं म्हणतो की देशाचा चौथा आधारस्तंभ असलेला हा मीडिया, मग प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया, आणि आज खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ मीडिया असेल किंवा सगळ्याच प्रिंट आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून जी चळवळ वाढलेली, आताच मग आपण अजित शेठच्या घरी बसल्यानंतर काळे साहेब म्हणाले की जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढे आला असला तरी प्रिंट मीडियाचं काही वाचनाची संख्या कमी होत नाही आणि होणारही नाही. दोन्ही मीडिया या देश पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय देण्याची भूमिका निश्चितपणानं मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं झालेली. आणि आज या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सर्वजण आपलं योगदान देत असताना, पत्रकारिता या ठिकाणी करत असताना निश्चितपणानं आपल्यालाही सर्वांना संघटना का करावी लागली किंवा संघटनेच्या माध्यमातून ही सातत्यानं आपली मागणी पुढे नेण्याची का वेळ आली. खरोखर आज या ठिकाणी मी सुद्धा सांगू इच्छितो की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या उपजीविकेचं साधन निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं असणं ही काळाची गरज आहे. आज राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा पत्रकारी क्षेत्रामध्ये असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असेल, आपला इतर व्यवसाय सुद्धा असणं गरजेचं आहे. आता राजकारणामध्ये जर व्यवसाय नसेल तर विषय तिसरीकडे जातो, पत्रकारितामध्ये जर व्यवसाय नसेल एखाद्या व्यक्तीचा तर तो विषय तिसरीकडे जातो आणि मग आपल्या कुटुंबावरती निश्चितपणानं दुर्लक्ष झाल्याशिवाय राहत नाही. मग मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या प्रपंचाचा विषय असेल किंवा दैनंदिन कारभाराचा विषय असेल, त्यामुळं आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया मीडियाच्या माध्यमातून ज्या मागण्या पुढं या ठिकाणी आलेल्या आहेत त्या मागण्या आमचे सहकारी मित्र
सर्व पत्रकार बांधवांनी आम्हालाही सांगितले आम्ही ही पत्र व्यवहार करून द्या आणि कुठल्याही आमदाराचं किंवा कुठल्याही राजकीय जे कुठल्याही पक्षाचं काम करणारा एखादा पदाधिकारी असेल किंवा नेता असेल त्या सर्वांचीच भावना पत्रकारांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीची राहणार आहे आणि भविष्य काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून ज्याही वेळेस कुठं कुठला विषय मांडण्याचा असेल किंवा कुठल्याही पत्रकार बांधवांच्या माध्यम त्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सोडवणूक करण्याचा विषय असेल एकतर तुम्ही इतके खंबीर आहेत की मी म्हणणाऱ्या राजकारणाला जागेवर आणलं त्यामुळं कोणी तुम्हाला एवढं हे करण्याची गरज नाही परंतु जे पत्रकारांकरता विकास महामंडळाचा आर्थिक महामंडळाचा विषय असेल किंवा आज मी आता क्लिपच्या माध्यमातून पाहत होतो की शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून दिलेलं योगदान मुलांचं आरोग्याचं विषय असेल शिक्षणाचा विषय असेल किंवा त्यांच्या उन्नतीचा विषय असेल निश्चितपणाने हे काम उल्लेखनीय या ठिकाणी झालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून काम करतील अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून ज्या काही भावना अपेक्षा असतील त्या निश्चितपणानं सातत्यानं आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू परंतु आज काळेसाहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहेत प्रत्येकाची अपेक्षा कुणाकडून ना कुणाची आहेच आज माझी तुमच्याकडून नाही तुमची माझ्याकडून नाही किंवा नागरिकांची यांच्याकडून नाही आज माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून एक अपेक्षा व्यक्त करतो की आज समाजामध्ये जी काही वातावरण थोडं चाललेलं आहे आणि एक थोडेफार काही पिढी थोडं काही जण भरकटण्याचा प्रयत्न करत आहे त्या सुद्धा पिढीला आज दिवसभरामध्ये जी बातमी आम्ही पाहतोय प्रत्येक चॅनलला पाहतोय मग नॅशनल चॅनल असतील किंवा हिंदी चॅनल असतील किंवा मराठी चॅनल असतील किंवा आपले प्रत्येक यूट्यूब असतील किंवा प्रत्येक तालुका वाईज असतील ज्या बातम्या दाखवल्या जातात त्या बातम्या दाखवताना एखादी जर बातमी एखाद्याची काळेसाहेब उलटी सुलटी झाली तर त्याचं आयुष्य सुद्धा बर्बाद होऊ शकतो त्याच्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा थोड्या काही गोष्टी या ठिकाणी तुम्ही अध्यक्ष पदावर देत त्या बाबतीमध्ये सुद्धा थोडी दक्षता आम्ही पाहतोय एकदा जर याची एखाद्याची धुलाई चालू झाली परत त्याला क्लिअर करून त्याला उपयोग नाही परंतु तो माणसाचं आयुष्य त्यावेळेस संपलेलं असतं त्या बाबतीमध्ये सुद्धा मीडियाने थोड्या बाबतीमध्ये विचार करावा अशी आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याकडनं या ठिकाणी मीडियाला आम्ही विनंती करू इच्छितो त्याचबरोबर सातत्यानं काही एक असं समाजामध्ये एक विषय येतो की कुणी ना कुणी कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो किंवा एक तरुणांना दिशा बदलण्याचं या ठिकाणी देशाची दिशा बदलण्याचा किंवा देशातल्या तरुणांना राज्यातल्या तरुणांना तालुक्यातल्या तरुणांना वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतात त्यावरती सुद्धा एक आपला अर्धा एक तास त्या ठिकाणी असावा एक थोडा तरी वेळ त्या बाबतीमध्ये एक मार्गदर्शन करण्याकरता असावा असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतं दुसरा या ठिकाणी मुद्दा असतो की आवडून जातो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी हा सातत्यानं प्रत्येक चॅनल पाहतो आता मी रोज बाजारामध्ये असतो किंवा सगळ्या शेतकऱ्यामध्ये दोन्ही शेतकऱ्याचा पण रोल आहे सामाजिक कार्यकर्त्याचा पण रोल आहे व्यापाराचा पण रोल ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून भाववाढ झाली धोरणीचं बजेट बिघडलं आणि त्यावेळेस मीडियामधून बातम्या आल्यानंतर साहेब अशी परिस्थिती मी पाहिलेली स्वतः की फटकरनं शेवटी सरकार असते प्रत्येकाला सत्तेची गरज आहे अपेक्षा आहे एका टोल्यामध्ये आयात निर्यातीवरती परिणाम होतो आणि तो परिणाम होतो मीडियाच्या बातमीवरून आणि एकदा जर एखादी आयात मोठ्या प्रमाणामध्ये झाली किंवा निर्यात जर थांबली गेली तर असं मार्केट आपटतं एखाद्या वेळेस अक्षरशः उदाहरणार्थ आता कांद्याचं सांगतो उदाहरण देतो आता सध्याची परिस्थिती सोयाबीनची कांद्याची 4000 रुपयाचं मार्केट होतं शेतकरी आनंदामध्ये उड्या मारत जातो थोड्या बातम्या पेपरला किंवा मीडियामध्ये आल्या की निर्यात बंद झाली असा काय परिणाम झाला की निम्म्यानंच किंमत आता ह्याच्यामध्ये शेवटी मी आता सांगितलं की प्रत्येक कुणाचंही सरकार असेल भारतीय जनता पार्टीचं असेल काँग्रेसचं असेल किंवा आघाडी कुणाचं असेल प्रत्येकाला वाटतं की काहीतरी महागाई वाढली की मी सापडतो का की माझं सरकार जातं काही तेवढ्या बाबतीमध्ये एक जरा थोडं म्हणजे माझ्यासारखं एक शेतकरी मी शेतामध्ये काम केलेला एक तरुण होतो राजकारणात आलो समाजकारणामध्ये आलो यापर्यंत मला जे अनुभव आहे ती मीडियाच्या समोर मांडणं मला आवश्यक वाटतं आणि आता दुधाच्या बाबतीमध्ये तोच विषय होतो
40 रुपये 50 रुपये दूध झालं आता एखाद्या शेतकऱ्यानं दूध आणायचं डेअरीला घालायचं आता डेअरी पण आम्ही चालली मी असं किंवा सोलभाव चालला किंवा शासकीय चालला सोपल साहेबांनी चालले असतील शासकीय आता त्याच्यामध्ये प्रक्रियेला जातात 10 रुपये 30 रुपयाचं दूध प्रक्रिया करा मी पण दूध डेअरी माझी विकून टाकली मी सोलभावने पण बंद करून टाकली म्हणजे असे काही विषय आहेत की खोलामध्ये जाऊन आणि शेवटी कसं आहे तुमच्या मीडियामध्ये जर पाहिलं ना त्याला तोड नाही तुम्ही किती पण 100 जणांनी सांगू दे त्याला काही अर्थ नाही परंतु मीडियाला जर एक दिवसभर ती बातमी आली तर त्याला कुठलंही चॅलेंज नाही त्यामुळं मला जे काही समाजामधल्या ज्या काही उण्या वाटतात त्या आपल्याला एखादं पत्र आणखीन बरेच विषय आहेत एखादं पत्र मी तुम्हालाही पाठवीन सगळ्या मीडियांच्या अध्यक्षांना पण पाठवीन परंतु समाजामध्ये काही कशाची आवश्यकता आहे की आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला जी वाटती ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न या ठिकाणी करू कारण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला हा मीडिया आणि या मीडियाच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करत असताना संघटनेच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा मदतीचा हात देण्याकरता पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि खास करून हे कार्यालय बार्शी तालुक्यामध्ये करून आमच्या अजित शेटला या ठिकाणी एक प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की 19 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यायला आहेत गाड्यांचं वाहनाचं नियोजनाकरता आमची मगापासून सगळेजण थांबले आहेत आणि बराच वेळ त्या ठिकाणी थांबले ते नियोजनाकरता मला जायचं असल्यामुळं मी अर्ध्यातून कार्यक्रम सोडून कधी जात नसतो परंतु या ठिकाणी जावं लागतं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना आपल्याला अजित शेटला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र.